मुंबई ट्रान्स हार्बर लिंक। मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्प देशातील इतर प्रकल्पांपेक्षा आहे वेगळा। वाचा वैशिष्ट्ये। तुम्ही नवीन असाल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि नवीन अपडेट साठी माझे चॅनल सबस्क्राइब करा। ट्रान्स हार्बर लिंक मुंबई ते नवी मुंबई अंतर 20 ते 22 मिनिटात पार करता यावे याकरिता उभारण्यात येत असलेला 22 किलोमीटर लांबीचा मुंबई ते पारबंदर प्रकल्प अर्थात शिवणी ते धावा सेवा सागरी सेतू। प्रकल्पाच्या मुंबईचे मुख्य भूमी जोडणीचे काम जवळजवळ पूर्ण होत आलेले आहे। हा प्रकल्प मुंबईकरांच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा असून यामुळे इंधन तसेच वेळेत खूप मोठ्या प्रमाणावर बचत होणार आहे। या प्रकल्पामध्ये मुंबई शहरातील शिवणी व मुख्य भूमीवरील न्हावा यांना जोडणाऱ्या सुमारे 22 किलोमीटर लांबीच्या 6 पदरी पुलाचा देखील अंतर्भाव असून याची समुद्रातील लांबी 16.5 किलोमीटर आहे। तसेच जमिनीवरील लांबी 5.5 किलोमीटर इतकी आहे। तसेच या पुलाला मुंबई शहरातील शिवणी व मुख्य भूमीवरील शिवाजीनगर आणि राष्ट्रीय महामार्ग 4B या ठिकाणी चिरले या गावाजवळ इंटरचेंज देण्यात आला आहे। हा एक महत्त्वपूर्ण प्रकल्पापासून यामुळे प्रस्तावित नवी मुंबई विमानतळाची वेगवान कनेक्टिव्हिटी शक्य होणार आहे। एवढेच नाही तर मुंबई पोर्ट आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट यांच्या दरम्यान देखील वेगवान वाहतूक शक्य होणार आहे। हा प्रकल्प अनेक वैशिष्ट्यांनी युक्त असून या संबंधीचे महत्त्वपूर्ण माहिती आपण या लेखात घेणार आहोत। मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाची वैशिष्ट्ये। हा प्रकल्प भारतातील सर्वात जास्त लांबीचा आणि जगभरातील 10व्या क्रमांकाचा लांबीचा पाण्यावरील पूल ठरणार आहे। यासाठी अर्थोट्रॉपिक स्टील बेस्ड पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून हा वापर भारतात प्रथमच या ठिकाणी करण्यात आला आहे। यामध्ये 500 बोईंग 747 विमानांच्या वजना इतका म्हणजेच 85,000 मॅट्रिक टन ऑर्थोट्रॉपिक स्टीलचा या प्रकल्पामध्ये वापर करण्यात आला आहे। नाही तर सुमारे 17 एफिल टॉवरचे वजन जितके असेल तितके सुमारे 1.7 मॅट्रिक टन वजनाच्या स्टीलच्या सळ्यांचा देखील या प्रकल्पांमध्ये वापर करण्यात येत आहे। तसेच स्टॅच्यू ऑफ लिबर्टीच्या पुतळ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कॉन्क्रीटच्या 6 पट म्हणजे सुमारे 9,75,000 घनमीटर कॉन्क्रीटचा या प्रकल्पांमध्ये वापर करण्यात येणार आहे। बुर्ज खलिफाच्या 35 पट उंचीच्या म्हणजेच सुमारे 35 किलोमीटर लांबीच्या पाईल लाइनर्सचा या प्रकल्पात वापर करण्यात येणार आहे। या प्रकल्पाचे फायदे। या प्रकल्पामुळे नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील बऱ्याच प्रदेशाचा भौतिक आणि आर्थिक विकास होण्यास मदत होणार असून प्रस्तावित असलेल्या नवी मुंबई विमानतळाची वेगवान कनेक्टिव्हिटी मिळण्यास देखील मदत होणार आहे। या प्रकल्पामुळे मुंबई पोर्ट आणि जवाहरलाल नेहरू पोर्ट यांच्या दरम्यान वेगवान वाहतूक सुविधा निर्माण होणार असून मुंबई व नवी मुंबई रायगड मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई ते गोवा महामार्ग यांच्यामधील अंतर सुमारे 15 किलोमीटरने कमी होणार असल्यामुळे या ठिकाणचा वाहतूक खर्च आणि वेळेमध्ये देखील 1 तासाची बचत होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मुंबई शहरातील ट्रॅफिकची समस्या कमी करण्यास देखील या प्रकल्पामुळे खूप मोठ्या प्रमाणावर मदत होणार आहे। तुम्ही नवीन असाल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि नवीन अपडेट्ससाठी माझे चॅनल सबस्क्राइब करा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।